नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बो विणणार आहोत. त्यासाठी मी इथे बो, दोन कलरचे उलन आणि क्रोशा हुक घेतलेला आहे. आपल्याला अगोदर सिंपल काट मारायची आहे. नंतर आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. पूर्ण बोन आपल्याला एकदम दाट इथपर्यंत आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. मी इथे मुके खांब घालून घेत आहे. हे बघू शकता, मी एकदम दाट मुके खांब घातलेले आहेत. आता आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे दुसरी उलट. तुम्हाला ज्या कलरमध्ये विणायचं असेल त्या कलरमध्ये विणू शकता. माझ्याकडे या कलरची साडी आहे, त्याच्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे. आता इथे सिंपल काट मारल्यानंतर आपल्याला परत तिथे एक मुका खांब घ्यायचा आहे आणि नंतर 8 साकळ्या घ्यायच्या आहेत. आठ साकळ्या घेतल्यानंतर त्याच्यातूनच आपल्याला स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे. परत आपल्याला तिथंच 8 साकळ्या घ्यायच्या आहेत. जिथून जोडून घेतलं तिथूनच आपल्याला 8 साकळ्या घ्यायच्या आहेत आणि परत तिथंच स्लिप स्टिचनं जोडायचं आहे. बघू शकता मी तिथे जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या साखळीमध्ये एक मुका खांब घ्यायचा आहे. परत आपल्याला 8 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि परत पुढच्या साखळीमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जिथून आपण 8 साखळ्या घेतल्या होत्या परत आपल्याला 8 साखळ्या घ्यायच्या आहेत. हे बघू शकता मी पहिल्या साखळीमध्ये 2 वेळेस गोल करून घेतलेला आहे, दुसऱ्या साखळीमध्ये 3 वेळेस घेतलेलं आहे. असंच आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. एका साखळीमध्ये 2 वेळेस, एका साखळीमध्ये 3 वेळेस. हे बघू शकता मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे. असंच पूर्ण विणलेलं आहे. एका साखळीमध्ये 2 वेळेस आणि एका साखळीमध्ये 3 वेळेस. आता हे आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिच करून. इथे मी गाठ मारून घेत आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला बो तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.